हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्ड संस्कृत केन कृतम पाहणार आहोत. चतुर्थ घटक केन कृतम म्हणजेच आपण कर्म आणि प्रयोग शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. केन कृतम हा घटक रम्य संस्कृतमध्ये येतो. ओके, तर इथे एक छोटंसं पॅसेज दिलेलं आहे आणि त्या पॅसेजद्वारे आपण कर्म आणि प्रयोग शिकणार आहोत. तर हा जो पॅसेज आहे त्याचं आपण मराठीमध्ये ट्रान्सलेशन पाहणार आहोत. यामध्ये पहिलं सेंटेन्स आहे, माता प्रभाते कार्यालयम गच्छती, म्हणजेच आई सकाळी कार्यालयात जाते. कार्यालयात म्हणजेच ऑफिसमध्ये जाते. गमनात पूर्वम सा मंदाराय करणीयानी कार्याणी कथयती, म्हणजेच जाण्यापूर्वी ती मंदारला त्याने करायची कामे सांगते. म्हणजे मंदाराने कोणती कामं करायची आहेत ती ते जाण्याआधी मंदारला सांगून जाते. कार्यानाम अवली ही तू प्रदीर्घा आसीत, पण कामाची यादी खूप मोठी होती. आईने जी कामं मंदारला करायला सांगितली होती त्याची यादी खूप मोठी होती. अधुना सायंकाल समय, आता संध्याकाळची वेळ होती. मातुः प्रत्यागमन समय, म्हणजेच आईच्या येण्याची वेळ होती. मंदारः किंचित भीतः यतः सर्वाणी कार्याणी न समाप्तानी, मंदारला थोडी भीती वाटत आहे कारण सगळी कामे झालेली नाहीत. माता प्रविशती म्हणजेच आई येते. मग आई म्हणते, माता रे मंदार कार्यानाम अवलीम दर्शय सत्वरम, म्हणजेच आई म्हणते मंदार ताबडतोब कामांची यादी दाखव. मग याच्यामध्ये मंदारला सांगितलेली कामं आणि ती त्याने केली आहेत की नाही ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ओके, आता मंदारने कामाची यादी दाखवलेली आहे, तर यामध्ये त्याने कोणती कामं केली नाहीत ते सांगितलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण प्रश्न काय विचारणार, एतत सर्वम केन कृतम, म्हणजे हे सर्व कोणी केलं, किंवा एतत सर्वम केन न कृतम, हे सर्व कोणी नाही केलं. तर त्याचं आन्सर काय असणार आहे, मंदारने. तर याच्यामध्ये मंदारेनं कार्यम कृतम, याच्यामध्ये मंदारेनं म्हणजे मंदारेनं हा जो शब्द आहे, जो कर्ता आहे, तो कशामध्ये आहे, तृतीय विभक्तीमध्ये आहे. ओके, आणि त्यानंतर कार्यम हे आहे प्रथम विभक्तीमध्ये, म्हणजेच ते काय आहे, कर्म आहे, आणि ते आहे प्रथम विभक्तीमध्ये. आणि त्यानंतर कृतम काय आहे, क्रियापद आहे, आणि ते कर्माप्रमाणे चालते, म्हणजे ते देखील प्रथम विभक्तीमध्ये असणार आहे. म्हणजेच तृतीय, प्रथमा आणि प्रथमा, 3-1-1 हा जर नंबर तयार होत असेल तर आपला प्रयोग कोणता असतो, कर्म आणि प्रयोग. हे एक शॉर्ट ट्रिक आहे. तर 3-1-1 म्हणजेच कर्ता हा तृतीयामध्ये असेल, कर्म प्रथमामध्ये असेल, आणि क्रियापद कर्माप्रमाणे चालतं म्हणून ते देखील प्रथमामध्ये असेल. तर ते कोणतं प्रयोग असणार आहे, कर्म आणि प्रयोग असणार आहे. त्याचप्रमाणे मात्रा कार्यम दत्तम, अशा प्रकारचे जे हे जे पुढचे सगळे सेंटेन्सेस आहेत, तर हे सगळे कर्म आणि प्रयोगाचे आहेत, कारण यामध्ये हा जो कर्ता आहे तो सगळीकडे तृतीयामध्ये आहे, कर्म प्रथमामध्ये आहे, आणि क्रियापद जे आहे ते कर्माप्रमाणे चालतं आहे. म्हणजे ह्या ज्या सगळे सेंटेन्स आहेत तर या सगळ्या सेंटेन्समध्ये कर्माला अधिक महत्त्व आहे. क्रियापद जे आहे तर क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे. दोन रूपं आपल्याला दिलेली आहेत, त्यापैकी कोणतं रूप बरोबर आहे ते आपल्याला रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे. ओके, प्रश्न आहे रिक्त स्थानम पुरयत, यामध्ये पहिलं आहे माधवेन पत्रम, तर त्याच्यामध्ये आणितः किंवा आणितम यापैकी एक बरोबर येणार आहे. तर आपण कर्म आणि प्रयोग पाहतो आहे, कर्म आणि प्रयोगामध्ये जे आपलं क्रियापद आहे ते कर्माप्रमाणे चालतं, म्हणजे कर्माचं जे लिंग असेल, जे वचन असेल, तर त्या वचनाप्रमाणे आपलं क्रियापद चालत असतं. त्याच्यामध्ये आपलं कर्म आहे ते आहे पत्रम, म्हणजेच आपलं जे क्रियापद आहे ते कर्माप्रमाणे येणार आहे आणितम. ओके, तर याचा आन्सर आहे आणितम, म्हणजे सेंटेन्स अशा प्रकारे फॉर्म होईल, माधवेन पत्रम आणितम. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे मर्कटेन टोपिकाम, आता मर्कटेन टोपिका हा, आणि पुढे रिकामी जागा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला योग्य रूप भरायचं आहे क्रियापदाचं, तर त्याच्यामध्ये गृहीतम आहे आणि गृहिता हा आहे. तर त्याच्यामध्ये आपलं जे कर्म आहे ते आहे टोपिका हा, म्हणजे टोपिका हा प्रमाणे गृहिता हा, त्यामुळे आपला आन्सर येणार आहे गृहिता हा. ओके, त्यानंतर आहे वृद्धया देवा हा, याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे, प्रार्थिता हा आणि प्रार्थित हा. तर देवा हा आहे, देवा हा असल्यामुळे येणार आहे प्रार्थिता हा. ओके,
त्यानंतर नेक्स्ट आहे युष्माभिही नाटकम, याच्यामध्ये नाटकम आहे त्यामुळे द्रष्टम हे बरोबर येणार आहे, सॉरी दृष्टम हे बरोबर येणार आहे. ओके, तर सेंटेन्स अशा प्रकारे फॉर्म होईल, युष्माभिही नाटकम दृष्टम. ओके, सो दृष्टम हे आपलं योग्य पर्याय आहे. त्यानंतर आहे पाचवं उत्तमैही कार्यम, तर याच्यामध्ये पुढे डॅश आहे, त्याच्यामध्ये क्रियापद एकतर आरब्धा येणार आहे किंवा आरब्धम येणार आहे. कार्यम हे कर्म असल्यामुळे त्याप्रमाणे क्रियापद चालत असल्यामुळे आरब्धम हे आपलं आन्सर येणार आहे. ओके, तर मग सेंटेन्स अशा प्रकारे फॉर्म होईल उत्तमैही कार्यम आरब्धम. ओके, त्यानंतर सिक्स्थ वन आहे धेनुभिही तृणानी, त्याच्यानंतर डॅश आहे, त्याच्यामध्ये आपल्याला योग्य क्रियापदस्वरूप भरायचं आहे. एकतर ऑप्शन आहे भुक्तम किंवा भुक्तानी, तर याच्यामध्ये तृणानी आहे, तृणानीप्रमाणे क्रियापद चालणार म्हणून भुक्तानी येणार आहे. ओके, सो आपला सेंटेन्स अशा प्रकारे फॉर्म होईल धेनुभिही तृणानी भुक्तानी. ओके, त्याच्यानंतर सातवा आहे गुरुणा दक्षिणा, आणि त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे, एकतर आहे याचितव आणि दुसरं आहे याचिता, तर याच्यामध्ये दक्षिणा आहे, दक्षिणा असल्यामुळे याच्यामध्ये येणार आहे याचिता. ओके, सो अशा प्रकारे हे आन्सर्स आहेत, तुम्ही हे लिहून घेऊ शकता किंवा याचं स्क्रीनशॉट देखील काढू शकता. तर अशा प्रकारे आपण संभाषा पत्रम देखील पाहिलेलं आहे. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सो फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनलवरती 9th स्टँडर्डचे सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तसेच 10th स्टँडर्डचे व्हिडिओ देखील थोडे थोडे अपलोड केले जाणार आहेत. सो फ्रेंड्स, बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.